काय होतं आहे का, केंद्र सरकार ते कोणाचं असू दे, काँग्रेसचं होतं तेव्हाही तेच हाल होते आणि भाजपचं होतं तेव्हाही तेच हाल आहे. सामान्य शेतकऱ्याच्या छातळ्यावर तलवार चारून हजारो शेतकऱ्याचं कापाकापी करून हे सगळं आयातीचं धोरण स्वीकारलं जातं. आता 9,000 रुपये क्विंटलचे सोयाबीनचे भाव 3-4 हजारावर याचं कारणच केंद्राचं धोरण आहे. पण तेल आयात केलं, अर्थातच शेतकऱ्याच्या छातीवर तलवार केंद्र सरकारनं चालवली, त्याला मारून पुन्हा स्वस्त करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा निषेध करतो. ही सगळी हरामीची औलाद आहे असं मी समजतो. ज्यांनी शेतकऱ्यासोबत हरामी केली, ह्या जे आयातीचं धोरण स्वीकारलं त्याच्यामुळं आता जे काही वाक्य, एकतर सोयाबीन आमच्या हाती आलं नाही, आलेल्या सोयाबीनमध्ये सुद्धा भाव नाही आहे, आणि म्हणून हे आयातीच्या धोरणांमुळंच, आयात आणि निर्यातीचं जे काही धोरण सरकार करतं त्याच्यामुळंच हे सगळे आम्ही पाहतो आहे. शेतकऱ्यावर आप जे काही प्रसंग वाईट येतं, आत्महत्या करण्याची वेळ येतं, याचं कारण केंद्र सरकार आहे. आपण पाहतो की आता स्टॉक निर्बंधसुद्धा घातलेले आहे, म्हणजे तुम्हाला स्टॉक निर्बंध ठेवल्यानंतर असली नसली सोयाबीन बाहेर काढावं लागेल, बाहेर काढली तर पुन्हा ते स्वस्त होईल. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं कसं छळाचं असंच एकंदरीत केंद्राचं धोरण मला दिसतं.